ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब दांगट या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचाही या ठिकाणी मी गावाच्या वतीने आणि श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या सचिव या नात्याने मी या ठिकाणी त्यांचं प्रथम स्वागत करतो। आमदार साहेब ज्यावेळेस त्यांचे दोन टर्म झाले म्हणजे ते सलग 10 वर्ष या जुन्नर तालुक्याचे आमदार होते। त्यांनी 1998 साली माझ्या विनंतीला मान देऊन मी 95 ते 2000 या काळामध्ये या गावामध्ये उपसरपंच या पदावरती काम केलेलं आहे। माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी अण्णा वराडे म्हणजे गंगाराम रंभा वराडे अरुण शेठ वराडे यांच्या घरापासून सातपिरो दर्गापासून तर खाली सत्यकोनापर्यंत जे रस्त्याचं काम त्यांनी त्या टायमाला तो भरीव निधी दिला ते भरीव काम माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या गावच्या विकासासाठी तो रस्ता बनवून दिला। आणि त्यांच्याच माझ्या विनंतीने त्यांनी त्यांच्याच काळामध्ये 1999 साली मी ग्रामपंचायत माध्यमातून पाठपुरावा करून सत्यकोन या ठिकाणी जो केटीवर आपण त्या केटीवरच्या पाण्याचा आपण जो लाभ घेतोय पिंपळगावकर तर त्या केटीवरची पायाभरणी ही बाळासाहेब दांगट यांनी करून दिली। 65 लाख 45 हजार रुपये त्यावेळेस त्यांनी प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली। त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला आणि त्या केटीवरच्या पाण्यामुळं आपल्या गावचा जवळजवळ 90% विकास या ठिकाणी आपण पाहतोय असं हे त्यांनी त्यावेळेस निधी प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली। आणि त्यानंतर 2009 साली त्या केटीवरचं बांधकाम माजी आमदार वल्लभशेठ बेंडके यांनी माझ्याशी त्या टायमाला चर्चा विनिमय करून गावातले कार्यकर्ते जे ज्येष्ठ मंडळी होती त्याच्यामध्ये अण्णा पुंडलिकांना खांडगे असतील माझे सरपंच रमेश खांडगे असतील अरुण शेठ वराडे असतील या सगळ्या मंडळींना विश्वासात घेऊन त्यांनी तो केटीवर पूर्ण करून दिला। तर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शिकल सर अशा पद्धतीने ह्या सर्व मंडळींचं आपल्या गावच्या विकासामध्ये हे भरीव असं मोठं काम या लोकांनी आपल्याला केलेलं आहे। सर्व मंडळी आपल्याला आपल्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांनी आपल्या गावच्या विकासासाठी भरीव असं काम करून दिल्यामुळं मी शतशः सर्व ज्यांनी या विकासाच्या कामाला हातभार लावला त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांना पुन्हा याचे धन्यवाद देतो। भविष्य काळामध्ये त्यांनी परत पुन्हा या तालुक्याचा आमदार हो असं या ठिकाणी प्रभूच्या रामचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। मी मध्येच बोलायला उठल्याबद्दल मी संयोजकांचे मी या ठिकाणी माफी मागतो। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।